मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. आज मी आलेले आहे माझ्या माहेरी. तर मी आता माझ्या माहेरच्या सगळ्या मंडळींची मी तुम्हाला आता ओळख करून देते. हे आहे माझं घर, माझ्या गावाकडचं हे छोटस छानस सुंदरस घर. आणि ही आहे माझी आई. आई आहे तर ही आहे माझी मोठी बहीण मीना, मीना दीदी. आणि आहे चैतन्या, मीनाची छोटी मुलगी. ही माझी मोठी बहीण ज्येष्ठी. मीनाची मुलगी शुभांग. आणि ह्या आदी. आणि हाय कर बेबी, हाय कर तू पण. हा माझ्या भावाचा मुलगा छोटस बाळ शिवम. शिवम हाय कर. हाय कर. हाय हाय. हे आहेत माझे पप्पा अण्णा. आणि हा ह्या मुलाला तुम्ही ओळखतच असाल. हा शुभांग. हाय कर. आणि ही आहे माझी बहिणी. घराच्या बाजूलाच इथे समोर तुम्ही पाहू शकता काही डोंगर. आमच्या गावाच्या तीनही बाजूने ह्या बालाघाटच्या डोंगर रांगा गेलेल्या आहेत. डोंगरामध्ये आम्ही करवंदा आणायला, सरपण काढायला, डिंक गोळा करायला, जनावर चारायला जात असतो. आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात शेती केली जाते. शेतामध्ये ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदे असे विविध प्रकारचे उत्पादने घेतली जातात. हे बघा मका मस्त दिसते ना. आम्ही आलो तर आता सीताफळ काढायला. त्या सीताफळीला खूप सारे सीताफळ आहेत. आणि काय काय सुटलेले पण आहे. आणि मला खूप आवडतात सीताफळ. चला आपण काढूया सीताफळ. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का आयुर्वेदामध्ये सीताफळ खाण्याचे काय काय फायदे सांगितले? त्या सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कॅलरी, आयर्न, फायबर यांचंही मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात. तसेच सीताफळ हे अँटीऑक्सिडंट गुणधर्म असणारंही आहे. त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो हा की त्या सीताफळ खाल्ल्याने शरीराची दुर्बलता नष्ट होते, मांसपेशी मजबूत होतात, कॅन्सरचा धोका देखील कमी होतो, पाचनशक्ती वाढते, हार्ट अटॅकपासून वाचतो बचावलं जातं आपण. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आपल्याला वजन वाढणे, अस्थमा, ब्लड प्रेशर, मधुमेह याच्यामध्ये ते भरपूर फायदेशीर जातं. आणि सीताफळ हे थंड गुणधर्माचं असल्यामुळे शरीराची उष्णतासुद्धा कमी करण्यासाठी फायदेशीर जातं. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करणे, ॲनिमिया यामध्येही सीताफळ खाण्याचे खूप फायदा सीताफळ खाणं खूप फायदेशीर राहते. सीताफळ हे थंड गुणधर्मी असल्यामुळे सर्दी खोकला असल्यास खाऊ नये. आणि ते भरपूर फायबरयुक्तही असल्यामुळे पचनशक्तीचा प्रॉब्लेम असल्यास खाऊ नये. बाकी याचे फायदे बघता आपण सगळ्यांनी भरपूर सीताफळ खाल्ले पाहिजे. आज आम्ही ना एवढे सारे सीताफळ काढले झाडाचे. विकत घेऊन सीताफळ खायला एवढी काही मजा येत नाही, पण स्वतः झाडाची तोडून सीताफळ खाण्याची जी मजा असते ना ती काही एवढंच असते. तुम्हाला पण जर सीताफळ खायला आवडत असतील तर कमेंट करा. सारे सीताफळ पिकले सगळे आता सीताफळ पार्टी चालू झाली. हा ना खा. आता आम्ही सगळे सीताफळ खाणार आहे. चला फ्रेंड्स, मी आता येणं तुम्हाला माझ्या गावातली आमची प्राथमिक शाळा दाखवते.